चला तर मग भाताचे तिप्पट फुलणारे पळी पापड आपण तयार करून घेऊया। नमस्कार, हेल्दी कुकिंग विथ राजश्री मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदळाचे म्हणजे शिजवलेल्या भाताचे पळी पापड, तेही तीन फ्लेवर मध्ये। चला तर मग बनवून घेऊया। तांदूळाचे पळी पापड करण्यासाठी 1 किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे। आता ते स्वच्छ धुवून घेत आहे। तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। गॅसवर पाणी उकळायला ठेवलेले आहे। पाणी उकळलेले आहे। आता त्यात हे तांदूळ घालून मऊसर असा फक्त मीठ घालून भात शिजवून घ्यायचा। छान उकळत आहे। आता त्यात चवीनुसार मीठ घालून गरजेनुसार पाणी घालून छान असा मऊसर भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता कुकरचं झाकण बंद करून 3 शिट्ट्या घेणार आहे। 3 शिट्ट्या घेऊन कुकर गार झालेला आहे। आपण बघू शकता भात छान मऊसर शिजलेला आहे। आता हा भात ताटात गार करून घेत आहे। गॅसवर पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी उकळतंय तोपर्यंत हा जो आपला गार झालेला भात आहे तो आता मिक्सर मधनं वाटून त्याची छान फाईन पेस्ट करून घेणार आहे। आवश्यक तेवढं पाणी घालून आपण बघू शकता छान अशी फाईन पेस्ट झालेली आहे। अशा प्रकारे साऱ्या भाताची प्युरी करून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून घेतलेली आहे। ही कन्सिस्टन्सी खूप अशी घट्ट आहे म्हणून त्यात आता गरजेनुसार मी हे उकळतं पाणी जे आहे ते घालून घेत आहे। कारण हे पोळी पापड असल्यामुळे ते आपल्याला थोडे पातळच हवे आहेत। हे पाणी लागत लागत घालणार आहे। फक्त हे मिश्रण करताना त्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे कढईला खाली लागणार नाही। पोळी पापड टाकताना मला हे सारण असं हवं आहे म्हणून थोडं पाणी मी अजून घालून घेत आहे। आपलं हे जे मिश्रण शिजत आहे त्यात मी आता 1 चमचा मिरचीचा खरडा घालून घेत आहे। ही कच्ची मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। चवीनुसारच आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर मोठे 2 चमचे तीळ, 1 मोठा चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे। भातात आपण आधी मीठ घातलं होतं, आता पाणी घातल्यामुळे आपल्याला अजून मीठ लागणार आहे म्हणून चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे। आणि आता हे सारं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण छान रेडी झालेलं आहे। याचे मी आता 3 फ्लेवर करणार आहे आणि म्हणून हे जे सारण आहे ते आता ह्या भांड्यात मी काढून घेत आहे। या मोठ्या भांड्यातलं जे सारण आहे जे मिश्रण आहे ते आपण 2 भांड्यांमध्ये शिफ्ट करून घेतलेले आहे। आता हे फक्त मिरचीचा खरडा घालून तिखट अशा फ्लेवरमध्ये आहे। दुसरा जो फ्लेवर आहे तो आहे पालक। हा म्हणजे हे जे तांदळाचे पापड आहेत ते पालक घालून मी करणार आहेत। इथे पालक मिक्सरमधनं वाटून घेतलेले आहे आणि आपल्याला हवी तशी गरजेनुसार त्यात मिक्स करून घेत आहे। त्यामुळे ह्या पापडांना नॅचरल कलर आणि फ्लेवर येणार आहे। मी सारच हे जे 1 वाटी मिश्रण आहे पालकची पेस्ट ही घालून घेतलेली आहे। वाव,
मिसूर आहेत. ह्या मिश्रणाला उकळेल तोपर्यंत तिसरा फ्लेवर मी रेडी करून घेत आहे. हा तिसरा जो फ्लेवर आहे त्यात मी ऍड करत आहे शेजवान फ्राईड राईस मसाला. त्याच्यामुळे खूप छान अशी आंबट टेस्ट येते आणि मुलंही त्याला आवडीने खातात. इथे मोठे 2 चमचे म्हणजे 1 पॅकेट मसाला मी घालून घेतलेला आहे. आता हेही छान मिक्स करून घेत आहे आणि ॲट अ टाईम आपले हे 3 फ्लेवरचे पापड तयार होत आहेत. हा प्लेन तिखट पापड, हा पालक पापड आणि हा शेजवान फ्राईड राईस मसाला. फ्राईड राईस शेजवान मसाला घालून आपण हे तांदळाचे पापड बनवत आहोत, पण त्याला अजून थोडासा नॅचरल लाल रंग येण्याकरता हे 1/4 चमचा तिखट मी यात घालत आहे. यात खरडा थोडासा घातलेला होता. आपण जर स्पेशल हे पापड करणार असाल तर खरड्याऐवजी फक्त लाल तिखटच वापरायचं आहे. पण मी ॲट अ टाईम तिघी वस्तू या करत आहे. 10 मिनिटं उकळून झाल्यानंतर तिघी फ्लेवर आपले रेडी होणार आहेत. तोपर्यंत सतत त्यांना ठेवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागायला नको. हे जे सारण आहे ते छान उकळून झालेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करत आहे आणि हे सगळे जे पापडाचे जे मिश्रण आहे ते गार करून घेत आहे. अशा प्रकारे हे आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. आपण बघू शकता आपोआप ते पापड स्प्रेड होत आहे. त्यांना आपल्याला स्प्रेड करायची गरज नाही, फक्त पळीने हे आपल्याला आता पटापट असे घालत जायचे आहे. दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर सारे जे पापड आहेत ते आपण बघू शकता काचेसारखे छान अगदी कडकडीत वाळले गेलेले आहेत. आता आपण त्यांना तळून घेऊया. त्याच्या कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे. आता त्यात आपण हे पापड तळून घेणार आहोत. तिघी फ्लेवरचे पापड हा शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून, हे पालक आणि हा मिरची खरडा वापरून पापड तळून घेतलेलं आहे. आपण बघू शकता की हे पापड किती सॉफ्ट झालेलं आहे. अगदी दात नसलेले व्यक्तीही हे आनंदाने खाऊ शकतात आणि त्याचा मजा घेऊ शकतात. तसे हे इंद्रायणी तांदूळाचे तिप्पट फुलणारे आणि अगदी पोटानेही चावले जाणारे, अगदी दात नसलेल्या व्यक्तीही खाऊ शकतात हे सॉफ्ट असे पापड आपण तयार केलेले आहेत. तर आजची माझी ही रेसिपी आपणास कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा.